शिरोली इथल्या सांगली फाट्याजवळ उड्डाणपुलानजीक पश्चिमेला नवीन उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्याला तळ्याचं स्वरूप आलंय. या पाण्यामुळं अपघातांची शक्यताही नाकारता येत नाही. या समस्येकडे ठेकेदारानं डोळेझाक केल्यानं वाहनधारकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या सांगली फाट्यावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचं 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे. उड्डाणपुलालगत पश्चिमेला दुसरा उड्डाणपूल बांधण्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ठेकेदाराला दिलंय. ते काम सध्या अर्धवट स्थितीत असून त्या ठिकाणी रस्ताही अरुंद आहे. एका बाजूला नवीन बांधकाम तर दुसऱ्या बाजूला रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात मुरुम आणून टाकलाय. सध्या काम बंद असून गेल्या 8 दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून परिसराला तळ्याचं स्वरूप आलंय. त्यामुळं दररोज अपघात घडतायत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी 1 ते 1.5 फूट पाणी साचलं असून पाणी निचरा करण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळं वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय.